विमानांची टेक्नॉलॉजी मेनली वापरली गेली आणि प्रगत झाली, कुठली ती युद्धातनं झाली. सो उद्ध्वस्त करण्यासाठी म्हणून मूलतः एव्हिएशन बनलं, जे नंतर लोकांना वाहतुकीसाठी व्हायला लागलं. पण ज्या वेळेला आम्ही हेलिकॉप्टरने जायला लागलो, जिथे असा आडवा सगळा सह्याद्री येतो, त्या सह्याद्रीचे कडे पाहिले ना, की तिथे गड उभारणारे आणि तिथे वर वस्ती बनवणारे महाराज काय असतील आणि त्यांची व्हिजन काय असेल ते कळतं. आपल्याला हसतील आणि मूर्ख समजतील याचा संकोच निघून जाणं हे धाडस आहे. की दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, या प्रश्नाने जेवढी प्रज्ञा मारली जाते तेवढी कशानेही मारली जाते. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमत. बहुमताने जे काही होतं, म्हणजे बहुमत काय करतं तर गाथा बुडवतो, आणि गाथा लिहितं कोणतं, एकटा तुकाराम लिहितो. ज्यांना काय वाटेल याचा विचार करण्यात मी आयुष्याचे हजारो तास घालवले, त्यांच्यातल्या अनेकांचे मला आज चेहरे देखील आठवत नाहीत. अनेक घरांमध्ये मुलं जन्माला येत नाहीत, प्रोफेशन्स जन्माला येतात. या सगळ्या शून्य ते शिखर या सगळ्यामध्ये बांधिलकी कशाला आहे? तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये मजा यायला माझी बांधिलकी आहे.